भारतीय बौद्ध महासभेच्या वतीनं विविध क्षेत्रातील प्रावीण्यप्राप्त विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा संपन्न. भारतीय बौद्ध महासभा जळगाव जामोद तालुक्याच्या वतीनं भीमनगर येथील बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सभागृहामध्ये 10वी 12वी मध्ये प्रावीण्यप्राप्त विद्यार्थ्यांचा सन्मानपत्र देऊन सन्मान करण्यात आला. क्रीडा क्षेत्रामध्ये सुद्धा ज्या विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्षेत्रामध्ये प्रावीण्य प्राप्त केलं अशा विद्यार्थ्यांचा सुद्धा सन्मान करण्यात आला. तसेच आरोग्य क्षेत्रामध्ये सुद्धा ज्यांनी प्रावीण्य प्राप्त केलं अशांचा सुद्धा सन्मान करण्यात आला. समत सैनिक दलाच्या जवानांना सुद्धा प्रमाणपत्र वाटप करण्यात आलं. बुद्धरत्न गौतम अर्दळे या विद्यार्थ्यांनं पॉली अॅग्रीमध्ये यश संपादन केलं. डॉक्टर मिलिंद ओंकार निंबाळकर, MBBS डॉक्टर करण सुभाष पारवे, BAMS प्रतीक समाधान तायडे राष्ट्रीय चॅम्पियनशिप भालाफेक मध्ये गोल्ड मेडल पटकावून प्रथम क्रमांक प्राप्त केला आहे. अनिकेत संतोष वानखेडे आंतरराष्ट्रीय चॅम्पियनशिप भालाफेक मध्ये गोल्ड मेडल पटकावलं. यांचा सुद्धा सन्मान पत्र देऊन सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्ष जगदीश हातेकर, तालुका अध्यक्ष भारतीय बौद्ध महासभा हे होते. कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती प्राध्यापक सुभाष शिरसाट, अनिल तायडे, विनोद शेगोकार, देवानंद आठवले, परमेश्वर पारवे, अनिल इंगळे, मोहन इंगळे, साहेबराव भगत माजी तालुका अध्यक्ष, बौद्धाचार्य भाऊराव निंबाळकर, संतोष इंगळे, संजय तायडे, गौतम अर्दळे, भास्कर जुमळे, आनंद लहान सैनिक, ॲडव्होकेट जितेंद्र सावळे, उद्देभान धुंधाळे सर हे होते. प्रमुख मार्गदर्शक म्हणून राजाभाऊ कोकाटे, के घाटे, अरुण पारवे, वंचित बहुजन आघाडी मोहन इंगळे सर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन प्राध्यापक शिरसाट यांनी केलं व प्रास्ताविक अनिल तायडे यांनी केले. कार्यक्रमाच्या शेवटी सरणता घेऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.